नमस्कार मित्रांनो, मी दिनेश परब आपल्या दिनेश परब या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो। आज आपण एका जंगल ट्रेलला चाललो आहोत। मी आता हिंदळ्यातच आहे। हे हिंदळ्यामध्ये एक छोटा वाळ आहे आणि त्याची आपण या जंगलातून त्या वाळापर्यंत जात आहोत। आपल्याबरोबर आहेत मागे बघा सुबोध। हाय करा सुबोध। हाय। आणि पुढे आहेत नचिकेत सावंत गाईड। हे आमचे गाईड आहेत, ते इथेच राहतात त्यामुळे त्यांना सगळी माहिती आहे। हे पहा एकदम जंगल आहे, आता वाकून जायचंय। अरे ब्युटिफुल, हे गोवेत शिरल्यासारखं आहे। हा हा हा, म्हणजे तर माझं तर कंप्लीट वाकावं लागणार। पडल्यामुळे ती गुहा तयार झाली। हात खराब झाला रे, टेकावं लागला ना। मी टेकावला ना, मी बसतो आलो। हात टिका। ऍक्च्युली हा पाट आहे, त्या पाटातून पाणी वाहत। पावसाळ्यात जोरात पाऊस असेल ना तर ह्या पाटातून पाणी खाली तिकडे जिथे घर आहेत तिथपर्यंत जात। दम लागला बघा मला। हो काटे तिथे, म्हणून तुला बोललो एक कोयता घे म्हणून। बरं कुठला? हा, दोन डोंगरांच्या मधून चाललोय मी। आपले सुबोध बघूया। अरे वा वा, ब्युटिफुल। हा तर एकदम एंड कडा कडा आहे। खाली बघा वाळ आहे, पाणी दिसतंय तुम्हाला बघा। एकदम हा बघा हेज आहे, हा हेज म्हणजे इथून पाणी खालून जात। खूप सुंदर अशी जागा आहे बघा। हा हा, स्पायडर बघा, स्पायडर बघा। हा भला मोठा, हा मला वाटतं विषारी आहे। दिसत असेल की नाही माझ्या कॅमेऱ्यात, हा जरूर विषारी आहे। काही आपण याला कुत्र्याच्या छत्र्या म्हणतो, पण याला अळंबी असे म्हणतात, म्हणजे मशरूम्स आहे ते। आता आपल्याला माहीत नाही की हे मशरूम्स चांगल्या म्हणजे खायच्या खाऊ शकतो की नाही, कारण काय काय मशरूम करू शकतो की नाही, कारण काय काय मशरूम विचारी पण असतात। इथे आता तुम्हाला पाटाचं पाणी दिसत आहे। थांबा जरा, हे पाटाचं पाणी असं खाली पर्यंत येतं जेव्हा पाऊस खूप जोरात असेल तेव्हा। इथे खराब झालं बघ पाणी।
अच्छा कचरा काढला असेल हा अच्छा अच्छा इथे हे बघा काही इथे वळवण्यात आलंय पाणी म्हणून खाली खालपर्यंत पाणी जात नव्हतं हे बघा इथे आणि इथे इथे बांध घातला होता तो आमच्या नचिकेत सावंतनी काढून टाकला तो आता खाली त्याच्यामुळे पाणी जाईल हे पाणी इथे त्या वाळाला मिळत आहे हा हा इथे तर खूप डीप आहे रे हे हा बघा हा नॅचरल ब्रिज आहे अंडर वॉटर पाणी जात आहे तर आपल्याला वरून जायचं आहे कारण खूप मॉस आहे सांभाळून सांभाळून चढायचं आहे वरून सांभाळून सांभाळून हे बघ इथे डीप आहे परत एक झाड पडलंय मला वाटत हे लाल हुंगळे आहेत वर हे चावतील सांभाळू ना वाटी एवढं पाणी आहे हा हा काय मेहनत करून यावं लागतंय वा आता वॉटरफॉल दिसतोय तुला समोर फिरून बघा तो फक्त पाण्याचा जरा वाहत येतोय हे पाणी खाली वाळात जाऊन मिडगावच्या नदीला मिळत आपले सुबोध भाऊ मस्त पाण्याचा एन्जॉय घेत आहेत ओहो वाव मजा आली हा हा तो एकदम क्लीन वॉटर आहे पाणी पिऊ पण शकतोय एवढं क्लीन आहे पाणी पूर्ण क्लीन आहे पिऊ शकतो हा हा ब्युटिफुल याच्याही वर एक आहे जो मोठा वॉटरफॉल आहे तो आता पॉसिबल नाही कारण खूप वर चालत जायचं आहे कमीत कमी एक तास तरी लागेल वर जायला त्यामुळे तिथे न जाता इथेच आम्ही एन्जॉय करतोय तर जास्त आपल्याला माहिती पण नाही आपल्याकडे माहितीगार माणूस आहे नचिकेत सावंत असं काही प्रॉब्लेम नाही पण एकदा पूर्वी गेलेलो होतो मी त्यावेळेला तर तिथे त्या वॉटरफॉलमध्ये आंघोळ वगैरे केली होती पण आता तिथे जायचं म्हणजे ऑलमोस्ट एक दीड तास आणखी लागेल त्यामुळे आम्ही इथेच थांबलो आहोत एन्जॉय करतो मित्रांनो
मित्रांनो, कसा वाटला हा ब्लॉग? ब्यूटीफुल लोकेशन, पाणी वाहतंय मागे, एन्जॉय करतायत, पाण्यात डुबकी वगैरे मारून झालेली आहे. हा ब्लॉग मी इथेच संपवतो. हा व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा. लाईक, शेअर, कमेंट करायला तर विसरू नकाच, कारण असेच मी नेचर, कोकणातले नेचर आणि देवळं दाखवायचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला. ब्युटिफुल हे पावसामुळे शक्य आहे. पावसातच कोकण खूप सुंदर दिसतो. चला, धन्यवाद.